आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत आणि मसालेदार मॅगी तर ही मॅगी माझ्या मुलांना खूप आवडते तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ही मॅगी बनवण्यासाठी तीन मॅगीचे स्लॅब घेतलेले आहेत आणि त्याचसोबत तीन मॅगी मसाल्याचे पॅकेट घेतलेले आहेत आता हे मॅगी नूडल्स आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती कढाई ठेवून त्यामध्ये दोन दोन ते अडीच ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि यामध्ये हे मॅगी नूडल्स टाकून घ्यायचे आहेत हे मॅगी नूडल्स आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी थोडंसं पाणी जास्तच टाकायचं आहे नूडल्स पाण्यात टाकल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे त्याला वेगळे करून घ्यायचे म्हणजे ते सुट्टे होतात आणि हे नूडल्स उकडण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात नूडल्स उकडले जातात हे उकडलेले आहेत आता आपण हे एका चाळणीवरती गाळून घेऊया नूडल्स गाळून झाले की यावरती लगेचच आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं आहे यामुळे याची कुकिंग प्रोसेस लगेच स्टॉप होते आणि मग हे चिकट होत नाहीत आता पण इथे एक इन्स्टंट मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी वाटीमध्ये तीन चमचे सोया सॉस घेतलेला आहे म्हणजे आपण तीन मॅगी करणार आहोत तर एक मॅगीसाठी एक चमचा सोया सॉस असं तीन मॅगीसाठी तीन चमचे सोया सॉस तीन चमचे टोमॅटो केचप आणि त्याचसोबत तीन चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे आणि जे मॅगी मसाला आहे तीन पॅकेट ते पण यामध्येच टाकून घेणार आहोत आता हा मसाला तयार झालेला आहे सगळे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता दोन ते तीन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झालं की यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकून घेणार आहे आले एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे त्याचसोबत दीड चमचा बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे लसूण पण आपण बारीक चिरूनच घेतलेला आहे त्याचसोबत दोन हिरव्या मिरच्या त्याही बारीक कट केलेल्या आणि ह्या अगदी एखाद मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायचं नाही फक्त थोडासा कच्चेपणा दूर होईपर्यंतच आपल्या ह्या आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे आता तयार केलेला मसाला यामध्ये संपूर्णपणे टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे कमी करायची आहे आणि परतून घ्यायचं आहे याला पण जास्त काही शिजवायची परतायची काही गरज नाही कारण काही मसाले सगळे आपले इन्स्टंट मसाले आहेत आता याच्यामध्ये आपण हे नूडल्स टाकून घेतलेले आहेत आणि एखाद्या काटा चमच्याने अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला त्या नूडल्सला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे इथे बघा मसाला छान व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता इथे गॅस बंद केलेला आहे आता यावरती टाकूया आपण बारीक चिरलेली कांद्याची पात आणि ही पण यामध्ये मिक्स करून घ्यायची कांद्याची पात नसेल तर तुम्ही इथे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकू शकता यामध्ये आपण वरून मीठ टाकलेलं नाही कारण का जे मसाले आपण यामध्ये टाकलेले आहेत त्यामध्ये सुद्धा मीठ असतं तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर यावरती थोडंसं मीठ तुम्ही टाकू शकता तर इथे बघा आपली मस्त अशी मसाल्या मॅगी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे केलेली मॅगी माझ्या मुलांना खूप आवडते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेलं बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद